नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे 3 एअर फ्रायरच्या रेसिपी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअर फ्रायर खरेदी करावा का नाही आणि कुठल्या कंपनीचा करावा हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याचे फायदेसुद्धा सांगणार आहे आणि खरंच अतिशय टेस्टी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपण पाहणार आहे गिल्ट फ्री पिझ्झा, याचबरोबर ऑइल फ्री फ्रेंच फ्राईज, पेरी फेरी फ्रेंच फ्राईज आणि चीजी पनीर टिक्का. या सगळ्यांची सविस्तर माहिती आणि डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि खरंच अतिशय टेस्टी या रेसिपी होतात, गिल्ट फ्री आहेत, ऑइल फ्री आहेत, त्यामुळं तुम्ही लहान मुलांनासुद्धा या रेसिपी देऊ शकता आणि तितक्याच पौष्टिकसुद्धा आहेत. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ॲगारो कंपनीचा एअर फ्रायर. आता एअर फ्रायर हा अतिशय उत्कृष्ट आहे आणि खरंच याची जी बॉडी आहे अगदी स्टडी आहे, फर्म आहे आणि तितकीच ड्युरेबिलिटीसुद्धा आहे. या ॲगारो कंपनीमध्ये ऑलरेडी 8 मेनू दिलेले आहेत, म्हणजेच अर्थात तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील, चिकन लेग्स बनवायचे असतील, श्रिम्प फ्राय करायचे असतील, केक बेक करायचा असेल, स्टीक असतील, फिश फ्राय असेल, रिब्स असतील किंवा तुम्हाला इतर पदार्थ वॉर्म मोडवरती ठेवायचे असतील, तर हे सगळे मेनू प्रीसेटमध्ये दिलेले आहे. डिफॉल्ट टायमर आहे आणि डिफॉल्ट टेम्परेचरसुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला इतर एक्स्ट्रा डोकू लावायची गरज नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये काही पदार्थ बनवायचे असतील तर तुम्ही मॅन्युअली याचा टायमर सेट करू शकता, याचबरोबर टेम्परेचरही सेट करू शकता. याचबरोबर एखादी पदार्थ जर वॉर्म ठेवायचा असेल तर साधारणतः 120 मिनिटापर्यंत ॲडजस्टेबल टाईम आहे, किंवा 90 to 120 मिनिट्स तुम्ही हा टाईम ॲडजस्ट करू शकता. तर आज मी तुम्हाला या एअर फ्रायरमध्ये सगळ्यात अगोदर पिझ्झा कसा बनवायचा ते सांगणार आहे. आणि अतिशय सोपं आहे, कुणालाही यूज करता येईल इतकं हे सोपं करून दिलेलं आहे. डिजिटल पॅनल आहे, डिजिटल कंट्रोल पॅनल आहे, त्यामुळं सहजपणे तुम्ही अंडरस्टँड करू शकता. पहिल्या प्रयत्नातसुद्धा अतिशय उत्कृष्टपणे गिल्ट फ्री स्नॅक्स या एअर फ्रायरमध्ये बनवू शकता. 360 डिग्री यामध्ये एअर सर्क्युलेट होते, त्यामुळं जी काही हॉट एअर असेल त्यातनं निघून जाते. तर चला सगळ्यात पहिली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, पिझ्झा. रेडीमेड व्हीट फ्लोअरचा पिझ्झा आहे, कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. याबरोबर आपण पिझ्झा सॉस वापरणार आहे, तेही तुम्हाला अगदी आवडेल त्या कंपनीचा वापरा. किंवा घरगुती तुम्हाला पिझ्झा सॉस कसं बनवतात हे माहिती नसेल तर मला कमेंट करा, मी त्याची रेसिपीसुद्धा शेअर करेन. आता इथे अगदी इन्स्टंट पिझ्झा बनवते यासाठी मी रेडीमेड पिझ्झा बेसचा वापर केला आहे. हल्ली बाजारात मिलेट चा सुद्धा पिझ्झा बेस मिळतो किंवा व्हीट फ्लोअरचा सुद्धा पिझ्झा बेस मिळतो. वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड पिझ्झा बेस वापरा आणि अगदीच हेल्दी हवं असेल तर पिझ्झा बेस जागी तुम्ही घरातील चपातीसुद्धा वापरू शकता. त्याला टोमॅटो केचप लावा किंवा जर पिझ्झा सॉस असेल तर तेही तुम्ही लावू शकता. आता यावरती ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही यावरती लावू शकता. जसं की शिमला मिर्च मी स्क्वेअर आकारामध्ये कट करून घेतलेली आहे, थोडासा कांदा, टोमॅटो आणि पनीर. आता या व्यतिरिक्त तुम्ही कॉर्न ॲड करू शकता किंवा ऑलिव्स असतील तर तेही वापरू शकता. पिझ्झा बनवण्याकरता नेहमी मोझरेला चीजचा वापर करावा, जेणेकरून चीजी पिझ्झा तयार होतो. किंवा तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकता, पण अगदी चीजी कन्सिस्टन्सी जी पिझ्झाची असते त्यासाठी आपण नेहमी मोझरेला चीजचा वापर करावा. किंवा पिझ्झा चीज जर म्हणलं तर तेही तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारे मी अगदी छोटे छोटे पनीरचे क्यूब केलेले आहेत. हवं तर पनीरला थोडंसं टॉस करूनही वापरू शकता, पण एअर फ्रायरमध्ये बनवत आहे त्यामुळे ऑलरेडी या सगळ्या भाज्या टॉस होणारच आहेत आणि अगदी क्रिस्पीसुद्धा होणार आहेत. इथे आपण थोडंसं मोझरेला चीज टाकूया. चीजची क्वांटिटी मी लहान मुलांच्या हिशोबाने वापरलेली आहे. तुम्हाला जेवढं जास्त चीज आवडत असेल तेवढं तुम्ही यावरती वापरू शकता. आता यावरती चिली फ्लेक्स, ऑर्गेनो इच्छेनुसार तुम्ही वापरलं तरी चालेल. आता इथे आपण एअर फ्रायरचं हे बास्केट आहे, या बास्केटमध्ये तुम्ही हा पिझ्झा बेस ठेवून द्यायचा. हवं तर तुम्ही खाली बेकिंग पेपरसुद्धा टाकू शकता. यावर थोडंसं ऑइल मी स्प्रे केलेलं आहे, अगदी थोडंसं, साधारणतः अर्धा टीस्पून असेल. नाही वापरलं तरी चालेल, पण अगदी छान टेक्स्चर येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी 1/2 टीस्पून मी ऑइल स्प्रे करून घेतलेलं आहे. ऑलिव ऑइल वापरू शकता किंवा तुम्हाला जे काही ऑइल वापरायचं आहे तेही वापरलं तरी चालेल. आता मी 200 डिग्री सेल्सिअसवर ऑलरेडी 5 ते 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतलं होतं आणि 20 मिनिट्ससाठी हा पिझ्झा बेक करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता.
कलर किती सुंदर आलेला आहे, टेक्स्चरही पहा, अगदी परफेक्ट पिझ्झा, जसा विकतचा पिझ्झा असतो तसं टेक्स्चर झालेलं आहे, आणि सगळ्या भाज्या यावरून थोड्याशा क्रिस्पीही झालेल्या आहेत, आतमध्ये ज्युसी असा आपला चीजी पिझ्झा तयार आहे. तर नक्की हा गिल्ट फ्री पिझ्झा तुम्ही या ॲगोरो कंपनीच्या एअरफ्रायरमध्ये नक्की ट्राय करून पहा, आणि खरंच वर्थ आहे बाईंसाठी. जर तुम्हाला अशा प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतील आणि जर खात असाल किंवा मुलांना द्यायचे असतील तर डीप फ्रायऐवजी नक्कीच एअरफ्रायर वापरा. आता दुसरी रेसिपी म्हणजे मी फ्रेंच फ्राईज करते आहे. फ्रेंच फ्राईजसाठी तुम्ही रेडीमेड फ्रेंच फ्राईजचा वापर करू शकता किंवा सरळ सरळ आलू या शेपमध्ये कट करून घ्या, किंवा हल्ली फ्रेंच फ्राईज कटरसुद्धा मिळतात त्याचा वापर करून सरळ सरळ आलू कट करून घ्यायचा, त्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं आणि थोडंसं मीठ लावून या प्रकारे या एअरफ्रायरच्या बास्केटमध्ये ॲड करायचं आहे, आणि थोडंसं ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे. ऑइल नाही वापरलात तरी चालेल, मी परत एकदा सांगते आहे एअरफ्रायरमध्ये अजिबात गरज भासत नाही, पण थोडंसं टेक्स्चर छान यावं आणि कलर चांगला यावा यासाठी मी थोडंसं स्प्रे केलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे, आणि ऑलरेडी इथे प्रीसेट मेनूमध्ये फ्रेंच फ्राईजचं पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे, त्यामुळं इथे तुम्हाला मॅन्युअली टायमर किंवा टेम्परेचर सेट करायची गरज नाही आहे, तर डिफॉल्ट टायमर आणि डिफॉल्ट टेम्परेचर ऑटोमॅटिक घेतो, आणि अशा प्रकारे 20 मिनिटांमध्ये आपले हे फ्रेंच फ्राईज तयार आहेत. बघा अशा प्रकारे अगदी क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे, अगदी जसे मॅकडीमध्ये फ्रेंच फ्राईज असतात त्याच पद्धतीचे हे गिल्ट फ्री फ्रेंच फ्राईज तयार आहेत. यावरती थोडासा पेरी पेरी मसाला मी ॲड केलेला आहे, बघा क्रिस्पी झालेले आहेत. तर नक्की तुम्ही ही रेसिपीसुद्धा ट्राय करू शकता. आता तिसरी रेसिपी म्हणजे चीजी पनीर टिक्का पाहतोय. यासाठी मी घरगुती दही घेतले, दह्याऐवजी हंकडसुद्धा वापरू शकता. यामध्ये देगी मिर्च 1 टीस्पून, थोडंसं 1/2 टीस्पून हळद पावडर, याचबरोबर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा थोडासा गरम मसाला, सॉल्ट वापरायचं आहे चवीनुसार, 1 चमचा कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे आपण, आणि यामध्ये थोडासा तंदुरी मसालासुद्धा आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून पनीर टिक्काला छान थोडासा तंदुरी फ्लेवर येतो. जर तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. थोडंसं आपण इथे मस्टर्ड ऑइल वापरलं आहे याचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी, अगदी 1/4 टीस्पून वापरलेलं आहे, तेही ऑप्शनल आहे, नसेल वापरायचं नाही वापरला तरी चालेल. आता आवडेल त्या भाज्या, जसं की शिमला मिरची वापरली आहे, कलरफुल शिमला मिरचीसुद्धा वापरता येते, म्हणजे हल्ली बाजारामध्ये पिवळ्या रंगाची, लाल रंगाची आणि हिरव्या रंगाची शिमला मिरची मिळते, तर तीही तुम्ही वापरू शकता. यामध्ये कांदे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि पनीर वापरलेलं आहे साधारणतः 100 ग्रॅम. आता या दह्याच्या मसाल्यामध्ये या सगळ्या भाज्या व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही या पद्धतीने मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवलात तर अजून छान फ्लेवर येतो. जर वेळ नसेल तर लगेच तुम्ही इन्स्टंटसुद्धा हा चीजी पनीर टिक्का तयार करू शकता. जर तुमच्याकडे स्टिक असतील तर त्या स्टिकमध्ये लावा, आणि जर तुमच्याकडे स्टिक नसतील तरीसुद्धा तुम्ही मी ज्या पद्धतीने बनवले त्या पद्धतीने एखाद्या बेकिंग शीटवरती टाकून हा चीजी पनीर टिक्का मसाला बनवू शकता. यामध्ये सगळ्यात शेवटी थोडासा तंदुरी मसाला मी ॲड केलेलं आहे, आणि एअरफ्रायरच्या बास्केटमध्ये अशा प्रकारे आपण बेकिंग शीट वापरलेली आहे किंवा बेकिंग पेपर वापरायचा कुठल्याही प्रकारचा वापरू शकता. आता इथे आपण जे काही पनीर टिक्काचं मिश्रण होतं तो पनीर टिक्का पूर्णपणे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. सिंगल लेअरमध्ये लावा जेणेकरून ओव्हर क्राउडिंग होणार नाही, आणि छान सगळा जो काही पनीर आहे किंवा भाज्या आहेत त्या व्यवस्थित थिन क्रस्ट होतील. यावरती थोडंसं चीज टाकलेलं आहे, मोझरेला चीज, जेणेकरून चीजी फ्लेवर यावा, आणि साधारणतः 200 डिग्रीवरती आपण साधारणतः 15 मिनटासाठी हे या पद्धतीने एअरफ्राय करून घेतलेलं आहे. 15 मिनटानंतर ऑटोमॅटिक शटडाऊन होतं, आणि यामध्ये साधारणतः थोड्या वेळासाठी जे काही फॅन असतो तो चालूच असतो, जेणेकरून त्यातली हॉट एअर ती बाहेर सोडली जाते, म्हणजे पूर्णपणे एअरफ्रायर हा कूल होतो. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपला पनीर टिक्का मसाला, चीजी पनीर टिक्का मसालासुद्धा तयार झालेला आहे. बाहेर तुम्ही या पदार्थासाठी खूप मोठी किंमत मोजता आणि अगदी कुठल्या ऑइलमध्ये बनवलं असतं तेही माहीत नसतं, तर नक्की घरी गिल्ट फ्री स्नॅक्स या एअरफ्रायरमध्ये ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.